तुम्ही ग्रामीण भागातील असाल किंवा शहरी भागातील भिर बारी हे शब्द ऐकले तरी तुमच्या आमच्या अंगावर रोमांच उभे राहतील हो कारण हे शब्द वापरले जातात ते तुमच्या चा आमच्या आवडीच्या बैलगाडा शर्यतीसाठी अनेक वर्ष बैलगाडा शर्यत न्यायालयाच्या किचकट गोष्टींमधून अडकून पडली होती मात्र बैलगाडा शौकीनांनी कायदेशीर लढाई दिली आणि दोन वर्षापूर्वी अखेर बैलगाडा शर्यती सुरू झाली महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना दोन हजार एकवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत झाले बैलगाड्या मालकांमध्ये उत्साहात संचारला घाटाघाटाने सरजा राजाच्या पुनरागमनाचं स्वागत होत आहे मात्र बैलगाडा शर्यतीची प्रथा परंपरा नेमकी सुरू कुठून झाली हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे कुठून झाली प्रथिला सुरुवात भारतात ती कशी आली भारतात अनेक दिवस या शर्यती बंद का होत्या हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी वेदांत शिंदे बोलबिंदासमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे तर बैलगाडा प्रेमींनो तुमची ही बैलगाडा शर्यत तब्बल चारशे वर्षांहून अधिक जुनी आहे बर का चौदाव्या शतकाच्या सुमारास ईशान्य स्पेन मध्ये बैलांसमोर धावण्याची परंपरा सुरू झाली एर ऑफ पॅम्पलोना असं नाव असलेल्या या शर्यतीत जीवाच्या आकंताने पळणं असे काहीसे या शर्यतीचे स्वरूप होते शतकात भारतात हे आले पण साता समुद्रापलीकडे असलेली बैलगाडा शर्यत भारतात येईपर्यंत ती अनेक अंगांनी बदलत गेली आणि आपल्यापर्यंत पोचली अठरा आणि एकोणीसव्या शतकात स्पेनपासून अनेक मैल अंतरावर असलेली आशिया खंडात सुरुवातीला आपल्या भारत देशात ग्रामीण भागात दळणवळणासाठी बैलगाडीचा वापर केला जात असे बैलांचे काही कारणांसाठी मर्यादित राहिलेले वापर पुढे सामान कृषी उत्पादन आणि मानवी वाहतुकीसाठीही होऊ लागला बैलाच्या आक्रमक स्वभावाचा अन्यत्र उपयोग व्हावा या हेतूने आधी बैलगाडी अस्तित्वात आली बैलाची मालकी आणि देखभाल करणं ही अभिमानाची गोष्ट मानली जात असे ज्यांना परवडत होतं त्यांनी बैलगाडी शर्यतीत उतरवण्यासाठी बैलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आपल्या भारतातील सुपरिचित असलेली बैलगाडा शर्यत साता समुद्रा पार कशी होती ते पहा साता समुद्र पार स्पॅनिश देशामध्ये दे बुल फायटिंग शो म्हणून बैलगाडा शर्यत प्रसिद्ध आहेत या चौदाव्या शतकाच्या सुरुवातीपासून घेतल्या जात होत्या अशी नोंद आहे बैलांच्या झुंजीचा पारंपरिक कार्यक्रम कॉरिडा दे टोरेस म्हणून ओळखला जातो आणि त्यात तीन बुल फायटर असतात ज्यापैकी प्रत्येकाने दोनदा सहा जंगली बैलांची झुंज द्यायची असते स्पॅनिश परंपरेत बुल फाईट हा एक महत्वाचा उत्सव आहे आणि जगातील सर्वात जुन्या परंपरेपैकी एक आहे स्पेन मधील बैलांच्या झुंजीचा हंगाम वसंत ऋतूपासून शरद ऋतूपर्यंत जातो आणि अनेकदा प्रादेशिक उत्सवाचा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग असतो स्पेन मधील अंडालुसिया सेहविला कॉर्डोबा किंवा रोंडा सारख्या शहरांमध्ये अनेक जुने बुलरिंग आढळतात स्पॅनिश संस्कृती सांगते की बुल हा केवळ खेळ नाही हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा नाही तर एक ललित कला देखील आहे ज्यामध्ये बुल फायटरला विशिष्ट शैलीमध्ये प्रशिक्षण दिले जाते बैलगाडा शर्यतींना विविध राज्यात वेगवेगळी नावं आहेत जसे की महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत किंवा शंकरपट म्हणूनही ओळखलं जातं कर्नाटकात कंबाला तमिळनाडूत जलिकट्टू तर पंजाबमध्ये बौलदा दि दौ या नावानेही शर्यत ओळखली जाते याशिवाय मध्य प्रदेश आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही बैलगाडा शर्यती खेळल्या जातात ग्रामीण भागात बैलांच्या मालकांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते त्यामुळे बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यासाठी बैलांना प्रशिक्षण दिलं जातं भग्यांसाठी पर्वणी असलेल्या बैलगाडा शर्यतींसाठी बैलांची वर्षभर खास काळजी घेतली जाते चंद्रपुरात जागे अभावी प्रत्येक बैलगाडा वेगवेगळी धावत असे आणि त्यांची वेळ मोजून निकाल लावला जात असे तमिळनाडूत रेकला क्लबने जानेवारी महिन्यात पोंगल साजरा करताना बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले होते भारतात इतके प्रिय असणाऱ्या बैलगाडा शर्यती अचानक बंद का झाल्या यावर बंदी का घालण्यात आली तर बैलांवर अन्याय होतो म्हणून नाही तर बैलांचा समावेश पाळीव प्राण्यांमध्ये केला जातो पाळीव प्राण्यांना शर्यती किंवा प्रदर्शनात बंदी आहे या कारणाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आली होती दोन हजार अठरा मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या बैलगाडा शर्यती स्थगित आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती दोन हजार एकवीसच्या डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रातील बैलगाड्या शर्यती सुरू झाल्या भारतातही बैलगाडा शर्यतींच्या बाबतीत अनेक जुने दावे करण्यात आले हडप्पा संस्कृतीमध्येही बैलगाडा शर्यतींचा उल्लेख केला जातो प्रवरा नदी काठी देखील बैलगाडा शर्यतीबाबत काही पुरावे उत्खननामध्ये सापडले होते बैलगाडा शर्यतीमध्ये मुख्यत्वे करून खिल्लार जातीच्या बैलांचा वापर केला जातो अतिशय चप्पळपणे पाळण्याची खूबी या बैलांच्या जातीमध्ये आहे शिवाजी महाराजांच्या खिल्लार जातीच्या बैलांच्या पुण्याच्या लढाईत वापर करताना शिंगांना दिवे लावून शत्रूला चकिवण्यात आले होते त्यामुळे सध्या जो दिवेघाट आपण म्हणतो त्या दिवे घाटाचे नाव शिवाजी महाराजांच्या शाहिस्ते खानाच्या स्वारीमुळे पडले आता सध्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आवर्जून अतिशय उत्साहाने बैलगाडा शर्यती भरवल्या जात आहेत बैलगाडा शर्यतीमध्ये मैदान गाजवणाऱ्या बारे मारणारे बळीराजाचे हे भूषण सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत लोक अगदी नावाने या शर्यतीच्या बैलांना ओळखतात बैलगाडा शर्यती केवळ मनोरंजन किंवा उत्सव म्हणून साजरे होत नाही तर ग्रामीण भागाचे मोठे अर्थकारण देखील या बैलगाडा शर्यतीच्या अवतीभोवती फिरत असते तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशा या परंपरेला टिकवणे महत्वाचे आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद